नमस्कार, बृहन मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या योजने अंतर्गत मी सौवेदा विनोद जोशी, सर्व अधिकारी वृंद, शिक्षक वृंद आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण भौमितिक रचना की ज्या बेसिक आहेत, म्हणजे मूलभूत भौमितिक रचना कशा काढायच्या त्या बघणार आहोत। साधारणतः आपण नेहमी तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पहिली रचना म्हणजे पहिले मुख्य काढता आलं पाहिजे ते म्हणजे कोण। आता तुम्ही नेहमी मुलं काय करता की कोण काढताना ना तुम्ही काय करता, नेहमी चुका करता। काय चूक करता ते बघा। हा, आता आपल्याला माहिती आहे की कोण साधारणतः बघा, हा कोण हे साधारणतः दोन तीन प्रकारचे तुम्हाला माहिती आहेत, तीन प्रकारचे। विशाल कोण बघा, तुम्हाला दिसतंय ना सगळ्यांना हे बघा। हा, मी इथं लिहिते विशाल कोण, काट कोण आणि लघु कोण। आता बघा, लघुकोन आपण जेव्हा काढतो, तुम्हाला तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की लघुकोन म्हणजे काय, की ज्या कोणाचं माप 90 पेक्षा कमी आहे। आता आपण काटकोन मेन लक्षात ठेवायचा। काटकोन म्हणजे काय, की ज्या कोणाचं माप किती असतं, 90 असतं की नाही। आणि मग ज्या कोणाचं माप 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे 1° ते 89° हे सर्व कोण कशामध्ये येतात, लघुकोनामध्ये येतात। आणि विशाल कोणाचं माप काय आहे, 90 पासून ते 179 किंवा 180 आपण, हे सगळं एवढे जे कोण आहेत ते सगळे कशामध्ये येतात, विशाल कोणामध्ये येतात। मग आता आपण नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा कोण काढतो तेव्हा आपल्याला आधी त्याचं माप विचारात घ्यायचं। मग हा कोणता कोण आहे, 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे त्या कोणाचं माप 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे तोच कोणता कोण झाला, लघु कोण झाला। आणि ज्या कोणाचं माप 90 पेक्षा जास्त आहे तो काय झाला, विशाल कोण झाला। आणि परत अजून एक तुम्हाला सांगते की आपल्याला काय सवय काढायची, नेहमी आपण कोण कसा काढतो, इकडे लक्षात घ्या, असं आपण घेणार इथे आणि असाच कोण काढतो। आपल्याला वाटतो कोण म्हणजे फक्त असाच असतो आणि तुम्हाला याचं माप काढायला, याचं माप मोजायला दिलं तर तुम्हाला येतो। पण समजा कोण असा पण असू शकतो, कोण असा पण असू शकतो, कोण असा उलटा पण असू शकतो, हे बघा असा पण असू शकतो। म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे कोण आपण काढू शकतो। आपल्याला फक्त एकाच पद्धतीचा कोण काढता नाही आला पाहिजे, आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कोण सुद्धा काय करता काढता आले पाहिजेत। मग त्यासाठी आता आपण काय करूया, आधी पहिल्यांदा आपण आत्ता काय करू की आधी काटकोन कसं काढायचं ते बघू। काटकोन आपण मेन बघूया। आता बघा, हा बघा, हा या ठिकाणी आता तुम्हाला माहितीये काटकोन म्हणजे काय, की ज्या कोणाचं माप किती आहे, 90° आहे। मग आता आपण काय करूया बघा, हा नेहमी आणि लक्षात ठेवायचं कधी पण। आता आपण आता भौमितिक रचना काढतोय म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही जेव्हा शाळेमध्ये येतात तर तेव्हा मुलांना आम्ही बघतो की मुलांकडे कंपासच नसतो, कंपास नसतो। आणि कंपास असला नुसतं डबड असतं, ते डब्बा असतो नुसता, त्याच्यामध्ये काहीही साहित्य नसतं। म्हणजे या ठिकाणी बघा, आपल्याला आता कंपास मध्ये साहित्य कोणकोणतं असणं आवश्यक आहे। आता समजा ओके, तुमच्याकडे मोठी पट्टी नसेल तरी हरकत नाही, पण तुमच्याकडे छोटी स्केल पाहिजे, बरोबर, छोटी स्केल पाहिजे। हा, त्याच्यानंतर तुमच्याकडे नाही का कोण मापक पाहिजे। हा, त्याच्यानंतर हे बघा, हे दोन गुण्या असतात, हे दोन गुण्या आपल्याला सहसा या दोन गुण्यांचा, ह्याला दोन गुणे म्हणतात, ह्याला काय म्हणतात, गुण्या। पण हे काय माहितीये का, की सहसा आपण या गुण्यांचा वापर खूप कमी करतो, म्हणजे आपल्या कंपासामध्ये किंवा आपल्या 10वी
पर्यंत याचा वापर खूप कमी आहे, पुढे आहे याचा वापर, पण याचा आपण वापर नाही करत. मग जमजा कंपासामध्ये या दोन गोष्टी नसतील तरी चालेल एक वेळेला, पण आपल्याला आवश्यक कोणतं आहे, कोण मापक आहे, पट्टी आहे, त्याच्यानंतर हा आपण कर्कटक म्हणूया, कंपास म्हणूया, काय असेल ते. त्याच्यानंतर नाही का तुम्ही एक लक्षात ठेवायचं की एक छोटी पेन्सिल आपल्या जवळ नेहमी ठेवायची आणि ती पेन्सिल नाही का या कंपासाला लावूनच ठेवायची, ती काढायची नाही सारखी दरवेळेला. तुम्ही काय करता माहितीये का की पेन्सिल काय करता आता म्हणून, आणि एक पेन्सिल दुसरी आपल्या बरोबर अजून एक जवळ ठेवायची. म्हणजे तुम्ही रचना काढताना काय करता मग की ह्याची पेन्सिल काढ, मग त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये आपला खूप वेळ जातो. आणि ही जी मी मोठी पेन्सिल लावली, तुम्ही मोठी पेन्सिल नाही लावायची, या ठिकाणी इतकी छोटीच पेन्सिल लावायची कंपासला, म्हणजे आपल्याला भौमितिक रचना काढताना त्रास होत नाही. छोटी पेन्सिल असेल ना तर ती पटकीने आपल्याला वर्तुळ बिर्तुळ काढायचं असेल तर काढता येतो. त्याच्यानंतर तुम्ही दोन पेन्सिल आपल्या जवळ ठेवायचे, ही एक मोठी आणि एक इथे अजून एक छोटी, आपण नेहमी जी वापरतो ती दोन पेन्सिली. बरं, दुसरी गोष्ट तुम्ही काय करता माहितीये का की टोक करता, तर टोक करताना ना दोन्ही पेन्सिलीला टोक करायचं आणि पेन्सिल ह्या नेहमी नाही का अगदी म्हणजे फेंट वापरायच्या, जास्त डार्क वापरायच्या नाहीत. का जास्त डार्क वापरायचे नाहीत माहितीये का, की आपण जेव्हा रचना काढतो ना आणि समजा आपली चुकली तर आपण खोडतो, मग खोडल्यानंतर काय होतं, जर तुम्ही डार्क पेन्सिल वापरली असेल ना तर काय होतं माहितीये का की तुमचं खोडलेलं ते सगळं या ठिकाणी काळं काळं दिसतं की नाही, मग ते असं दिसू नये म्हणून मग आपण काय करायचं की फेंट पेन्सिल वापरायची. आणि कधी पण तुम्ही जे चाप बीप ओढता, आता आपण बघणार आहोत, मी तुम्हाला शिकवणार आहे की चाप कसा ओढायचा काय ते, तर तेव्हा सुद्धा आपण नाही का पेन्सिल अशी घासायची नाही, तुम्हाला सवय असते अशी 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 जोर जोरात ती पेन्सिल घासतात. आणि मग जेव्हा चुकतं ना तेव्हा आपण जेव्हा खोडायला जातो ना, आणि मग तेव्हा नाही का त्या ठिकाणी खूप काळं काळं होतं, आणि मग आपलं जे पेपर म्हणजे परीक्षकावर आपलं इम्प्रेशन खूप बॅड होतं की नाही, की काय किती चुका केल्यात या मुलांनी, म्हणजे याला काही येतच नाही आणि काही अभ्यास केलेला नाही, असं आपल्याबद्दल मत होऊ शकतं. मग यासाठी आपण काय करायचं की पेन्सिलला नेहमी चांगलं टोक, एक तर शार्प टोक करायचं, दुसरी गोष्ट पेन्सिल नेहमी नाही का कशी वापरायची, फेंट वापरायची. आणि खोडताना सुद्धा एवढं जोरात खोडायचं नाही की आपला पेपर फाटेपर्यंत मुलं तुम्ही खोडत असतात, तर तसं नाही करायचं. बरोबर, आता दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर तुमच्याकडे साहित्य असतं पण बघा, आता ह्या हे पट्टी आहे, या पट्टीच्या नाही का या मी बघितलंय किती मुलांच्या कंपासमध्ये पट्टी असते ना, तर त्याच्यामध्ये जी हे अंक आहेत ना, 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर हे अंक आहेत ना, हे दिसतच नसतात. मग त्या पट्टीचा उपयोग काय, पट्टी ही कधी कामाला येईल आपल्याला. आता समजा मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी की तुम्ही 3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा, जर याच्यावर या रेषा अगदी हे अंक हे जर व्यवस्थित दिसत नसतील तर तुम्हाला या पट्टीचा काय उपयोग, त्याच्यावरचे सगळे अंक पुसलेले असतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की आपण परीक्षेला जाताना पट्टी ही आपली नवीन असली पाहिजे, नवीन म्हणण्यापेक्षा तिचे अंक तुम्हाला दिसणारे असले पाहिजे. नाहीतर मग आपण काय करतो, त्याचे अंक जर दिसले नाहीत तुमचे तर तुमचं विनाकारण मार्क जाण्याची शक्यता, तुम्हाला रचना येत असेल पण तुमच्याकडे पट्टी नसेल तर तुम्ही काय करणार, तुमची रचना चुकू शकते की नाही. बरं, दुसरी गोष्ट, आपण शाळेत जातो, आपण युद्धाला चाललोय ना आणि आपण शस्त्र न घेताच गेलो तर काय होईल, शत्रू आपल्यावर आक्रमण करेल की नाही. मग आपण शाळेत चाललोय, आपण परीक्षेला चाललोय, म्हणजे आपल्याकडे ह्या आपल्या सगळ्या वस्तू असणं गरजेचं आहे, पट्टी असेल, कंपास, हे कोण मापक असेल, पेन्सिल असेल, रबर असेल, शार्पनर असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे. आणि आपल्याला नेहमी सवय असते आपल्या वर्गातले, आपण मी नेहमी आम्ही मुलांना सांगत असतो तुम्ही तुमच्या वस्तू आणा, पण काय की याची वस्तू घे त्याची वस्तू घे असं करायचं नाही. परीक्षेला तुम्हाला तुमच्या सगळ्या वस्तू तुमच्याकडे पाहिजेत अगदी व्यवस्थित, आणि हे एका पाऊच मध्ये ठेवून द्यायचं परीक्षेला जाताना. आणि यांना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी टोक बीक सगळं व्यवस्थित करून, आणि ह्यांचे सगळे अंक दिसणारे असले पाहिजेत, ते जर दिसणारे नसतील तर तुमची रचना चुकू शकते. हा, या महत्वाच्या गोष्टी आपण परीक्षेला जाताना, 9वीची असू दे, 10वीची असू दे, कोणती परीक्षा असू दे, 5 मार्काची का परीक्षा असे ना, पण ती परीक्षा आहे, तिला आपण तयारी करून गेलं पाहिजे. 2 मार्काची का असेना, का
तर थेंबे थेंबे तळेस असे एक एक मार्कापासून अर्ध्या अर्ध्या मार्कापासून आपल्याला 40 मार्कांपर्यंत जायचंय की नाही. मग हा 1 मार्क गेला तर काय हरकत आहे असा विचार करण्यापेक्षा हा 1 मार्क मी मिळवणारच असं गृहित धरून आपण जायचंय. आणि तुम्हाला माहिती आहे की भूमितीमध्ये सगळ्यात जास्त तर मार्क तुम्हाला भौमितिक रचनेला चांगल्या पद्धतीने मिळतात बरं का कमी श्रमामध्ये जास्त मार्क मिळतात. तुम्हाला तुम्ही बीजगणितामध्ये बघा खूप तुम्हाला कॅल्क्युलेशन असतं मायनस मायनस प्लस प्लस वजा वजा अधिक अधिक खूप गोंधळ होतो पण भूमितीमध्ये तसं नसतं. भूमितीमध्ये तुम्हाला तुम्ही रचना बिचना जर एकदम व्यवस्थित काढली सिद्धता जर व्यवस्थित पाठ केल्यानं तर तुम्हाला काहीही अवघड जात नाही. म्हणून भूमितीमध्ये नेहमी मुलांना चांगले मार्क पडतात बीजगणितापेक्षा. याचं कारण काय आहे तर रचना. म्हणून मग आज आपण काय करूया रचना बघूया. आता मी तुम्हाला सांगितलं आता बघा मी डार्क पेन्सिल वापरली बघा आता खोडलं जात नाही. बघा मी डार्क का वापरली आहे की तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून. आता ते काळं काळं दिसतं खोडलं जात नाही की नाही. म्हणून डार्क पेन्सिल वापरायची नाही फेंट पेन्सिल वापरायची कधी पण. आता बघू आपण 90 मापाचा कोन. तुम्हाला माहिती आहे 90 मापाचा कोन म्हणजे काय असतो की आता बघा मी कसा काढायचा या ठिकाणी बघा एक कधी पण कोन काढताना ना काय करायचं बघा रेषा एखादा रेषाखंड घ्यायचा बरोबर. आणि तुम्ही जेव्हा आता तुम्हाला एक सवय असते बरं का तुम्ही काय करता आता मी समजा हा ड्रॉइंग पेपर घेतलेला आहे ना म्हणून याच्यावर नाही का रेषा नाहीये तर तुम्ही जेव्हा ड्रॉइंग पेपर नसतो तुम्हाला रेषा म्हणजे फुलस्केप असतात की नाही तर त्या फुलस्केपवर काय असतं माहितीये का की रेषा ओढलेल्या असतात तर त्या रेषेवर रेष कधीच काढायची नाही. तुम्हाला जर रेषाखंड काढायचा असेल तर तो त्या दोन रेषेच्या म्हणजे आता समजा उदाहरणार्थ हा फुलस्केप आहे मी तुम्हाला दाखवते हा एक मिनिट हा आता बघा हा फुलस्केप आहे बरोबर. आता या फुलस्केपवर मी जेव्हा एखादा रेषाखंड काढणार असेल तेव्हा या दोन्ही रेषेच्या मध्ये काढायचा कधी पण दोन्ही रेषांच्या मध्ये. कारण काय असतं माहिती का जर तुम्ही रेषेवर काढला तर आपल्याला तो रेषाखंड व्यवस्थित दिसत नाही आणि त्याचं माप चुकण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी या दोन रेषांच्या मध्ये रेषाखंड काढायचा कधी पण एवढं लक्षात ठेवायचं बरोबर. दुसरी गोष्ट हे जे आपण टिंब काढतो असे टिंब करतो की नाही हे अगदी मोठे ठसठशीत करायचे नाही. त्यांनी पण आपलं उत्तर चुकू शकतं म्हणजे नुसतं डॉट द्यायचा म्हणून असा डॉट द्यायचा फक्त अगदी त्याच्यावर हे नाही करायचं. आता हा मी या पेपरवर पण तुम्हाला काढून दाखवलं असतं पण तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी ड्रॉइंग पेपरवर काढतेय. तर यासाठी मी तुम्हाला फक्त एवढं सांगते की कधी पण कोणताही कोण काही पण काढा तुम्ही त्रिकोणाची रचना काढा कोण काढा काही काढा पण जेव्हा तुम्ही रेषाखंड काढता तेव्हा तो या दोन्ही रेषेच्या मध्ये असला पाहिजे बरोबर. तो या रेषेवर कधी पण घ्यायचा नाही ओके. आता याच्यानंतर आता आपण बघूया की मग काटकोन कसा काढायचा. आता काटकोन काढायचा तुम्हाला एकदम सोपं आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर. या ठिकाणी मी इथे जो हा छोटासा बिंदू काढलेला आहे बरोबर या आपल्या आता कोन मापक ठेवण्याची पण पद्धत आहे. आता या ठिकाणी बघा हे कोन मापक आहे बरोबर ह्याच्या खाली इथे हा जो बिंदू आहे की ज्या ठिकाणी असं बघा सूर्याचं चित्र आहे की नाही इथं बरोबर या ठिकाणी तो आपला बिंदू आला पाहिजे म्हणजे तुमचं उत्तर बरोबर. आणि ही जी रेषा आहे ना ही खालची रेषा जी या कोन मापकाची आहे ती रेषा आणि ही रेषा आपली बरोबर एकमेकांवर आली पाहिजे. बघा हे बघा म्हणजे तुमचा तुम्ही जर अशा रचना काढल्या पुढच्या तुम्हाला भरपूर रचना काढायच्या आहेत आता तर मग अशा वेळेस तुमची पहिलीच रचना जर चुकत असेल तर काय उपयोग नाही. आता बघा या ठिकाणी बरोबर हा बिंदू याच्यावर आला ही रेष याच्यावर आली आणि मग आपण काय करायचं 90 च्या ठिकाणी काय करायचं असं खूण करायची आणि इथं एक पॉइंट काढून घ्यायचा आणि मग काय करायचं तो जोडायचा म्हणजे आपला हा आला 90 मापाचा कोन बरोबर. आता बघा हा आता हा 90 मापाचा कोन झाला. आता तुम्ही काय करता 90 मापाचा कोन काढायला सांगितलं झाला काढून टाकलं असं करायचं नाही. आता आपल्याला पण कसं वाटतं आपण कुठे बाहेर जात असू तर आपण छानपैकी नटून तयारी करून जातो की नाही. नटून म्हणण्यापेक्षा आपण व्यवस्थित जातो नीटनेटके कपडे बिपडे घालून जातो. तसं ही आकृती
कशी दिसते? नीट नाही दिसत. मग आपण तिला छान डेकोरेट करायचं. डेकोरेट करण्यापेक्षा आपल्याला म्हणजे काय, या ठिकाणी बघा आता ह्याला बाण द्यायचे असे छान, बरोबर. बाण दिल्यानंतर आपण ह्याला नाव देऊया. तुम्हाला अरे अरे मुला असं म्हणलं की वाईट वाटतं की नाही, पण तुम्हाला जर तुमच्या नावाने हाक मारला तर तुम्हाला बरं वाटतं, अरे टीचरला आपलं नाव लक्षात आहे बरं का. म्हणून मग आपण ह्याला पण नावं द्यायची, ए बी हा सी, बरोबर. नावं दिली त्याच्यानंतर मग आता हे किती माप आहे आपल्याला दिसतंय समोर, अगदी छानपैकी 90 मापाचा कोण आहे, पण तरी सुद्धा आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. मग तुम्हाला बघा आता 90 माप लिहिलं काय, असं 90 लिहिलं काय, किंवा 90 अंश हा किंवा नाही का, तुम्ही नुसतं बघा हा नुसतं तुम्ही असं जरी केलं ना या ठिकाणी, आता हा कोण आहे समजा, असं जरी केलं तर याचा अर्थ काय होतो, 90 होतो. त्या ठिकाणी आत 90 लिहिण्याची गरज नसते. मी जेव्हा असं चौकोनासारखी खूण करते ना, बाकीच्या कोणांच्या बाबतीत आपण कशी खूण करतो, समजा उदाहरणार्थ एखादा कोण काढला तर त्याला आपण समजा हा काटकोण नाही हा, उदाहरणार्थ हा काटकोण नसेल, समजा असा कोण आहे तर तो आपण असा दाखवतो. पण काटकोण दाखवताना कसा दाखवायचा, असा चौकोनासारखा दाखवायचा. का माहिती का, की ती पद्धतच आहे. मग ह्याच्या आत तुम्ही 90 जरी नाही लिहिलं तरी तो कळतो की हा कोणता कोण आहे, 90 मापाचा कोण आहे. अशी खूण केली चौकोनासारखी म्हणजे तो 90 मापाचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग मी इथं 90 लिहिलंय आता, मग मी 90 जरी लिहिलं असलं तरी मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी लिहिलंय, म्हणून मी असं करते, थोडासा मोठा करते तुम्हाला दिसावं म्हणून, बरोबर. हे झालं 90 माप. आता हा कोण आपण किती सिस्टमॅटिक बघायला, नावं दिली, ह्याची माप लिहिली, मग हा काढताना सुद्धा छान दिसतो, मग आणि खाडाखोड नाही कुठे, की नाही. मग आता त्याच्यानंतर आता तुम्ही चूक काय करता बघा. आता तुम्हाला समजा 90 मापापेक्षा कमी, मग समजा तुम्हाला 70 मापाचा कोण काढायला सांगितला, मग तुम्ही कसं काढणार बघा. हा आता नेहमी सारखंच मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणेच काय करायचं, त्या ठिकाणी आपण काय करू, आधी एक रेषाखंड काढून घेऊया. रेषाखंड काढून घेतल्यानंतर एक छोटासा बिंदू घेऊया या ठिकाणी, आणि या बिंदूवर आपण काय करायचं, बरोबर या कोण मापकाचं टोक ठेवायचंय, बरोबर. आता मी या ठिकाणी ठेवते बघा, आणि ती रेषा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी खालची रेषा आहे, आणि आपला बिंदू बरोबर याच्यावर आला पाहिजे, याच्यावर बघा, याच्यावर हा. आणि ही रेषा जी आहे तर ही रेषेवर आपली रेषा आली, रेषाखंड आला पाहिजे, बरोबर. मग आता या ठिकाणी मी हे असं ठेवलं, बरोबर. आता आपल्याला किती मापाचा कोण काढायचा आहे, 70 बघा. आता मग तुम्ही लक्षात ठेवायचं कसं बघा हा, दोन्हीकडं आता तुम्ही जेव्हा आकृती काढता तेव्हा तुम्हाला गोंधळ काय होतो माहितीये का, कोण मापकावर नाही का दोन आकडे दिलेले आहेत, मग ह्याच्यातला कोणता घ्यायचा, मग ह्याच्यातला कोणता घ्यायचा बाबा, वरचा घ्यायचा का खालचा घ्यायचे आकडे, हे आपल्याला नेहमी गोंधळ होतो. पण मग आपण तो विचार करायचा नाही, आपण काय करायचं, आधी बघायचं आपल्याला कोणाचं माप काय दिलेलं आहे. मग आपल्याला कोणाचं माप किती दिलं आहे, 70 माप दिलेले. 70 म्हणजेच काय, लघु कोण आला. म्हणजे लक्षात ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं की हे बघा हा हा 90 आहे, मग ह्याच्या आतला कोणताही कोण येऊ दे, हे सगळे कोण नाही का इकडे असतील, असे आत असतील, सगळे कोण याच्या आत येतील. आणि मग जर 90 पेक्षा जास्त असेल, 91-92 तर तो कोण असा येणार, थोडासा वाकडा येणार, बरोबर. मग आता हा जो आहे तो हा 90 पेक्षा आत आहे, म्हणजे हा थोडासा असा येणार, बरोबर. मग आता आपण काढूया तो, हे बघ 70 अशी खूण केली इथे, ओके. हे बघ झाली. आणि आता आपण ह्याला नाव देऊया छानपैकी, कुठलं नाव देऊया, पी क्यू आर. आपल्याला ए बी सी एक्स वाय झेड पी क्यू आर, पी क्यू आर. मग इथं पण बाण काढायचा, इकडे पण बाण काढायचा. आता हे माप 70 आहे म्हणून हे असं करायचं, आणि या ठिकाणी काय लिहायचं, 70 अंश. कधी पण तुम्ही काही आकृती काढली असेल तर तिचं माप तिथं त्या ठिकाणी लिहायचं, म्हणजे आपण काय काढलं हे समोरच्या व्यक्तीला समजलं पाहिजे. किती मापाचा कोण काढलाय, 70 मापाचा. किती लांबीचा रेषाखंड काढलाय, 4 सेंटीमीटर लांबीचा काढलाय, हे त्या व्यक्तीला कळलं पाहिजे. म्हणून नेहमी आपण काय करायचं, माप लिहायचं कुठल्याही याचा असू दे, बरोबर. आता हे झालं आपलं 70 माप. आता हा आत आला की नाही बघा,
हा 90 च्या आत आला. आता समजा 90 पेक्षा जास्त, आता समजा मी 110 घेऊया आपण, तो कसा येणार, तो बाहेर येणार. आता तो पण आपण काढून बघूया. मग आपण मी मुद्दा म्हणून इथेच काढते, म्हणजे आपल्याला 3 ची काय करता येईल, तुलना करता येईल. हा बघा, हा आता आपण 110 मापाचा काढूया. बघा हा अगदी रेषा बरोबर त्याच्या त्याला जोडायची. आणि बघा हे 90 आहे इथे, आता या 90 च्या पेक्षा मोठा पुढे इकडे जायचं. मग 110 जिथं असेल तिथं खूण करे, तिथं आहे तो बरोबर काय करायचा, खूण करून घ्यायची. आणि मग काय करायचं, आपण तो किरण काढायचा. आपण ह्याला काय म्हणतो, किरण म्हणतो. बघा आता त्याला आपण छान पैकी तयार करूया. हा झालं, आता मग त्याला नाव देऊया आपण एक्स वाय झेड. आणि हे आहे 110. बघा आता तिन्ही कोनांची आपण तुलना करू. बघा 90 बरोबर एकदम सरळ, 90 च्या आतला 70 म्हणजे तो इकडे आला, 90 च्या बाहेर विशाल कोण म्हणजे तो इथं. बघा एवढं लक्षात ठेवायचं, हा असा 90 आहे. मग त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे कसा येणार, त्याच्यापेक्षा मोठा असा येणार, त्याच्यापेक्षा लहान येणार म्हणजे त्याच्या आत येणार असा येणार. हा असं लक्षात ठेवायचं कधी पण आकृती काढताना, हे लक्षात ठेवायचं. आणि मग जरी कोण मापकाचे मग गोंधळत आहे, कोणत्या वरचं घ्यायचं का खालचं घ्यायचं असा विचार करायचा नाही. बरोबर, की आपल्याला कोणता कोण काढायचा आहे आणि तो कसा. आता बघा मी हा असा काढला म्हणून, हा मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला कोण म्हटलं की तुम्ही अगदी असेच काढायचं दाखवतात. आता आपण बघूया वेगळ्या पद्धतीने पण कोण काढता येतो की नाही आपल्याला. आता या ठिकाणी बघा, हा मी तुम्हाला आता दाखवलंय, तर तुम्ही तेव्हा की काय, की बघा कोण, तुम्ही कोण म्हणजे तुम्ही कसं काढता की अगदी असाच काढता. बरोबर, आता मला उलटा कोण काढायचा आहे, मग मी उलटा कोण कसा काढणार बघा. आता बघा मला 70 माप काढायचंय. आता असा 90 आहे, इथून सुरुवात करायचं 70 म्हणजे 1 2 हे बघा असा 90 आहे. आपण असं लक्षात ठेवायचं कधी पण आधी करताना काय करायचं, की समजा आपल्याला आधी आपण 90 मापाचा विचार करायचा, 90 असा आहे. बरोबर, असा केल्यानंतर तो 90 आहे. मग 90 च्या आतला म्हणजे हा आहे, 90 च्या बाहेर म्हणजे इकडे, मग आतला आहे म्हणजे 70 म्हणजे आतला आहे. मग 70 म्हणजे मग 70 माप कुठं दिसते, आत कुठलं दिसते बाबा, दोन दिसते, 110 पण दिसते आणि 70 पण दिसते. म्हणजे खालचं 70 आहे, मग ते घ्यायचं. मग या ठिकाणी 70 च्या ठिकाणी काय करायचं, आपण आधी बरोबर हा मिदनू घेऊया आपण. हे बघा हा पी क्यू आर. आणि या ठिकाणी इथे आपण बाण दाखवूया, कारण हे किरण आहे. बर का, दोन आपल्याला माहिती आहे ना कोणाची व्याख्या काय, की दोन किरणांच्या संयोग संचाला आपण काय म्हणतो, कोण म्हणतो. दोन किरण म्हणजे कोण कोणते, हा क्यू पी आणि हा आहे क्यू आर. हे दोन्ही किरण ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या किरणाच्या संयोग संचाला आपण काय म्हणतो, कोण म्हणतो. म्हणून मग या ठिकाणी मग आता हा किती मापाचा आला, 70 मापाचा. म्हणजे तुम्हाला कसाही उलटा पालटा कसाही कोण काढायला दिला तरी तो तुम्हाला काढता आला पाहिजे. आता बघा थोडासा वाकडा काढूया आपण. आता बघा असा परत बघायचं, 90 कुठे आहे, हा असा. चला चला ओके, मग 90 च्या आतला. मग आता आपण घेऊया 50 घेऊया. याला नाव देऊया एल एम एन.
50 अंश बघा कसाही कोण तुम्हाला वेडा वाकडा। अजून एक मी तुम्हाला शिकवणार आहे, कसाही जरी असला तरी तुम्ही फक्त आपला उद्देश काय आपल्याला कोण काढायचा आहे मग तो कुठल्याही दिशेला असू दे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बघायचं नाही। आपण काय करायचं, कोण मापक घ्यायचं बरोबर 90 माप आधी लक्षात घ्यायचं म्हणजे 90 माप, आणि रेष काढायची, रेषाखंड काढायचा, त्या रेषाखंडाचा बिंदू बरोबर याच्यावर ठेवायचा इथे, आणि मग बघायचं हे 90 आहे म्हणजे ह्याच्या आतला म्हणजे इकडे, बाहेर म्हणल्यानंतर इकडे जाईल, असा विचार करून आपण कोण काढायचा। आता तुम्हाला कधी कधी ना त्रिकोणामध्ये रचना असते बघा, तर दोन्ही बाजूंचे कोण दिलेले असतात आणि तुम्हाला नाही का ती रचना दिलेली असते आणि तुम्हाला त्रिकोण काढायला सांगितलेला असतो, तर दोन्ही साईडने आपल्याला कोण काढता आला पाहिजे मग ती पण आता ते पण बघणार आहोत आपण। बघा तुम्हाला 9वीला असताना किंवा तुम्हाला 8वीला असताना सुद्धा रचना असायची बघा, असं समजा उदाहरणार्थ बघा काय गणित असायचं माहितीये का, बघा हा त्रिकोण पी क्यू आर असा काढा की बघा हा क्यू आर बरोबर समजा दिलाय 7 सेंटीमीटर व कोण क्यू बरोबर 60 अंश व कोण आर बरोबर 50 अंश तर त्रिकोण काढा असं आपल्याला दिलेलं असतं। तर मग या ठिकाणी आपल्याला बघा दोन्ही कोण दिलेले आहेत, मग अशा वेळेस एक कोण आपल्याला उलटा काढायचा असतो, मग तो आता आपण ती रचना कशी करणार, तर या ठिकाणी आधी आपण दोन आधी काय करायचं रफ आकृती काढून घ्यायची। रफ आकृती कशी काढली आपण बघा हा या ठिकाणी काय काढायचंय आपल्याला बघा, आता या ठिकाणी मी काय करणार आधी तुम्हाला त्रिकोण पी क्यू आर काढायचा आहे, क्यू आर तुम्हाला दिलेला आहे, क्यू आर ची लांबी तुम्ही दिलेली आहे, किती दिलेली आहे तुम्हाला ती 7 सेंटीमीटर, म्हणून आपण क्यू आर 7 सेंटीमीटर काढायचा बरोबर। मग या ठिकाणी क्यू चं माप पण दिलेलं आहे तुम्हाला, क्यू किती मापाचं दिलेलं आहे 60 मापाचं दिलेलं आहे, म्हणून आधी आपण काम काय करायचं इथे या ठिकाणी इथं 60 मापाचा कोण काढून घ्यायचा हा झाला। त्याच्यानंतर मग आर वर टोक ठेवायचं आणि तिथं पण तो 50 मापाचा काढून घ्यायचा, थोडासा असा येईल समजा तो, आणि मग तो 50 मापाचा झाल्यानंतर हे दोन्ही बिंदू ज्या ठिकाणी एकत्र येतात तो पी बिंदू आला, पी हा आपला शिरोबिंदू आला, आपल्या त्रिकोणाचं नाव काय पी क्यू आर, म्हणून हे असं तयार होतं। मग अशा वेळेस आपण आर कोण आपल्याला काढायचं असतो तेव्हा आपला गोंधळ होतो की नेमकं कुठलं घ्यायचं, म्हणून मी तुम्हाला ही रचना दाखवली आहे। आता आपण काय करूया ही आकृती प्रत्यक्षात काढूया, कुठलीही आकृती काढताना आधी त्याची रफ आकृती काढून घ्यायची, का माहितीये का की जोपर्यंत तुम्हाला ती आकृती कशी काढायची ही आयडिया येत नाही, कल्पना येत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय आहे की तुमची रचना चुकण्याची शक्यता असते, म्हणून आधी रफ काढायची आणि रफ काढल्यानंतर मग आपल्याला फेर काढायला सोपं जातं बरोबर। मग आता आपण काढूया फेर कशी काढणार बघा, आता आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा आपलं काम काय की आपल्याला रेषाखंड काढायचा आहे, किती काढायचा आहे 7 सेंटीमीटर ओके। आता आपण काढूया बघा हा दिसतंय ना सगळ्यांना, तर या ठिकाणी इकडे अशी कोण करून घ्यायची छानपैकी आणि मग रेषाखंड काढून घ्यायचा ओके क्यू आर झालं। आता या क्यू या ठिकाणी किती मापाचं कोण तयार करायचं आपल्याला 60, म्हणून आपण काय करायचं क्यू या बिंदूवर आपल्या कोण मापकाचं टोक ठेवायचं आणि बरोबर 60 मापाच्या ठिकाणी कोण करून घ्यायची ओके, इथे करून घेतली। तसंच आपल्याला दुसरा पण कोण काढायचा आहे, मग आपण नंतर आधी आपण हा कोण बाप काढला जे ना बाहेर, तर मग दुसरा पण कोण काढून घेऊया, मग आता किती आहे 50 आहे बघा, मी आर वर ठेवला हा, आता आर पासून 90 इथे म्हणजे ह्याच्या आतला सगळे कोण काय असणार आहेत लघु कोण असणार आहेत, 50 माप म्हणजे लघु कोण आहे, म्हणजे मग मी आर वर जर बघा मी आर वर टोक ठेवलेलं आहे बरोबर, मग आता 50 माप म्हणजे काय, मग या ठिकाणी आत येणार, आत म्हणजे इथून
नव्वदच्या आतलं म्हणजे इथं, 50 म्हणजे इथं. आता ही, आता हा रेषाखंड आता आपण काय करूया, आता हा किरण आधी काढून घेऊया. पहिला याचा क्यू कोणाचा, आणि मग आता हा दुसरा काढून घेऊया आपण. बघा, आणि हे दोन ज्या ठिकाणी एकत्र येतात तो आपला कोणता बिंदू झाला, पी. हा आता मग परत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय काय काढले ते सगळं व्यवस्थित लिहायचं. या ठिकाणी हे क्यूआर आपलं किती आहे, 7 सेंटीमीटर, बरोबर. मग आपला क्यू कोण किती आहे, 60 माप. हा मग त्याच्यानंतर आपला आर कोण किती मापाचा आहे, 50 मापाचा कोण आहे. झाली आपली आकृती तयार, किती सोपं आहे बघा. म्हणून आपण उलटे पलटे मुद्दामून कसेही कोण काढून घ्यायचे मुद्दामून, की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी उलटा कोण काढायचा आहे की नाही. आपल्याला उलटा म्हणण्यापेक्षा आपल्याला उलटा कोण म्हणत नाही, पण आपल्या दृष्टीने तो उलटा आहे म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे हा कसा काढायचा. मग इथं जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला गोंधळ होतो. मुलांचा प्रत्येक, आम्ही जेव्हा रचना शिकवतो ना तेव्हा आम्ही बघतो की मुलांना इकडचा कोण काढायचं म्हणलं की ओ मॅडम मग ते वरचं घ्यायचं का खालचं घ्यायचं असं विचारतात. मग अशा वेळेस आपण लक्षात ठेवायचं आधी की 90 माप आपण स्वतःच करायचं, सरळ सरळ 90 असा कोण काढतोय आपण, म्हणजे हे सरळ 90. मग ह्याच्या आतले सगळे इकडे आणि बाहेरच्या 90च्या बाहेरचे सगळे इकडे असं करायचं, कळलं. आता हा आपण त्रिकोण काढला, बरोबर. आता कधी पण लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण त्रिकोणाची रचना काढतो ना तर तेव्हा आपण शिरोबिंदू, कधी कधी तिसरा शिरोबिंदू आपल्याला दिलेला नसतो, त्या दोघांवरनं आपल्याला तो शोधून काढायचा असतो. या ठिकाणी आता पी शिरोबिंदू हा आपल्याला, काही काही जणांची आकृती थोडीशी मागे पुढे होऊ शकते पण तरी सुद्धा तुम्हाला, आता बघा तुम्ही हे 7 सेंटीमीटर काढले ना, तर समजा तुमचं 7.1 असेल, काढताना थोडस चुकलं, 7.1 असेल किंवा 6.9 असेल तर चालतो, पण तुमचं जर 7 परीक्षेमध्ये 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर जे असतं ना ते ग्राह्य असतं, थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. पण जर समजा 1 सेंटीमीटर म्हणजे 6.1 असेल किंवा 7 आहे की नाही, 6.9 आणि 7.1 पर्यंत चालेल, पण तुमचं 7.2 7.3 जर तुमचं हे आम्ही मोजू आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण काढल्यानंतर एवढं कोणाला कोण लक्ष देतं, तर तुम्हाला असं वाटणं चुकीचं वाटतंय. तुम्हाला आम्ही काय करतो माहितीये का, आम्ही जेव्हा पेपर तपासतो तेव्हा आम्ही पट्टी कोण मापक सगळं घेऊन बसतो आणि आम्ही तंतोतंत मोजून बघतो की तुम्ही 7 सेंटीमीटर बरोबर काढलंय की नाही. जर तुम्ही 7 सेंटीमीटर पेक्षा, आणि नंतर नंतर तर आम्हाला बघूनच प्रॅक्टिस होते, आम्ही जेव्हा 10वीचे पेपर तपासतो ना तेव्हा आम्हाला बघूनच प्रॅक्टिस होते. 7 सेंटीमीटर पेक्षा थोडं जरी कमी असेल तर आमच्या बरोबर लक्षात येतं, आणि जेव्हा आम्हाला संशय येतो तेव्हा आम्ही मोजून बघितलं, मोजून बघितलं आणि ते जर कमी असेल तर तुमचे मार्क जाण्याची शक्यता असते. म्हणून व्यवस्थित 7 म्हणजे बरोबर 7च काढायचं, एवढं लक्षात ठेवायचं, मागे पुढे करायचं नाही. आज आपण तुम्ही 9वीच्या मुलांना तुम्ही जास्तीत जास्त आता जॉईन व्हायला सांगा, कारण हा शेवटचा महिना आहे आणि आपण, आम्ही तुम्हाला आता 10वीच्या दृष्टीने जेवढी तयारी करता येईल, 10वीच्या दृष्टीने जेवढं तुम्हाला, आता हा जो मी अभ्यास घेत आहे हा तुम्हाला 10वीला खूप उपयोगी आहे, कारण 10वीला तुम्हाला या सगळ्या रचना विचारणार आहेत परीक्षेला, आणि त्याच्यामुळे आता जो आपण जे आपण तयारी करतोय ती 10वीची करतोय, त्यामुळे तुम्ही आता सगळ्यांनी लक्ष का द्यायचंय की 10वीच्या दृष्टीने लक्ष द्या तुम्ही, हे तुम्हाला आता करायचंच आहे. तुम्हाला 9वीला हे आहे पण तुमचं ते प्रकरण झालेलं आहे आणि ते 6 महिला झालेलं आहे, बरोबर. आता आपल्याला आंतरवर्तुळ आणि परिवर्तुळ यावेळेस आहे आपल्याला परीक्षेला रचनेमध्ये, पण
त्याचबरोबर या बेसिक गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थित आता या 1 महिन्यामध्ये याची पण आपली तयारी झाली पाहिजे. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आता पोर्शन संपलाय आपण कशाला जॉईन व्हायचंय, असं नाही. आता जे शिक्षक घेणार आहेत, तुमचा अभ्यास करून घेणार आहेत, तर ते कसे घेणार आहेत माहिती का, अगदी मूलभूत घेणार आहेत की जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला 10वीला होईल. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या वर्गातले तुमच्या शाळेतले जेवढी जास्त मुलं असतील ना त्यांना सांगा की जॉईन व्हा म्हणून, आणि आत्ता ह्याचा तुम्ही उपयोग घ्या. हे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हाला या गोष्टी तुमच्या जर बेसिक पूर्ण झाल्या ना तर मग तुम्हाला नाही का 10वीला काहीच अडचण येणार नाही. बरोबर. आता हे झालं त्रिकोणाच्या बाबतीत. आता तुम्हाला माहितीये आपण नेहमी कोन काढतो. आता या ठिकाणी बघा, हा मी जो कोन काढलेला आहे ना तर त्याचा आपण दुभाजक कसा काढतो बघा. आता आपण दुभाजक काढूया. हा दुभाजक काढण्याची पद्धत, दुभाजक म्हणजे नेमकं काय मुलांनो, दुभाजक. आता या दुभाजकाचा अर्थच त्याच्यामध्ये दडलेला आहे बघा. हा या ठिकाणी दुभाजक, दुभाजक, कोणत्याही गोष्टीचा दुभाजक म्हणजे दोन समान भाग करणे. समान भाग करणे. किंवा दोन भाग. आता बघा दुभाजक म्हणजे दोन भाग करणे, समान भाग म्हणजे समान असतील असं नाही प्रत्येक वेळेला. आता बघा लंब दुभाजक आपण काढतो तेव्हा लंब महत्वाचा. आता या ठिकाणी दुभाजक म्हणजे दोन भाग करणे. आता कोण दुभाजक म्हणजे काय, की कोणाचा असा दुभाजक जो कोणाचे समान दोन भाग करतो. कोण दुभाजक असेल, लंब दुभाजक असेल. मग आता आपण काढूया दुभाजक कसा काढायचा. आता या ठिकाणी हा कोण आहे बरोबर. आता या कोणाचा, आता हा किती मापाचा कोण आहे, 70 मापाचा कोण आहे बरोबर. आता याचा जर आपण दुभाजक काढला तर या कोणाचे तो दोन समान भाग करणार. मग या कोणाचे दोन समान कोण किती मापाचे येणार, 35 आणि 35. 35 × 70 म्हणून मग ते कसे करायचे बघा. हा काय करायचं, या ठिकाणी बरोबर जिथं कोण तयार झालेला आहे त्या ठिकाणी काय करायचं, आपण कंपासचं टोक ठेवायचं बरोबर. आणि एक छोटासा असा कंस इथे, एक असा कंस मारल्यासारखं मारून घ्यायचं इकडे असं दोन रेषा झाला. आणि त्याच्यानंतर थोडस अंतर वाढवा, त्याच्यावर टोक ठेवायचं, इकडे एक चाप ओढायचा, याच्यावर एक टोक ठेवायचं बरोबर त्या ठिकाणी, आणि इकडे एक चाप ओढायचं झालं. आता बरोबर ज्या ठिकाणी हे दोन चाप एकमेकांना एकत्र येतात त्या ठिकाणी छोटस बिंदू तयार करून घ्यायचा आधी. कारण कधी कधी काय असतं की तो बिंदू आपल्याला नीट दिसत नाही, आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा नीट दिसत नाही. म्हणून आधी छोटासा बिंदू असा काढून घ्यायचा म्हणजे आपलं चुकत नाही, नाहीतर मग आपण नेमकं कुठं घ्यायचं ते कळत नाही. आता बरोबर आपण काय करायचं, मग हे दोन बिंदू काय करायचे, सोडायचे. म्हणजे हा क्यू बिंदू आणि हा बघा. आता ह्याला नाव देऊया आपण क्यू ला एस, क्यू एस बरोबर. आता बघा किती छान. आणि आता आपण बघूया हा बरोबर तुमचा कोण दुभाजक. हे बघा तुम्हाला शिक्षकाची पण गरज नाही की बरोबर आलाय की नाही, तुझा मी मॅडम कोण दुभाजक काढलाय बरोबर आलाय का, विचारायची गरज नाही. जर समजा तुमचा बरोबर 35 मापाच्या ठिकाणी जर तुमचा आला, बघा आता मी कोण दुभाजक, मी कोण मापक ठेवते, हा बरोबर 35 मापावर जर तुमचा कोण आला तर समजायचं तुमचं उत्तर बरोबर आहे. बघा बरोबर आपला 35 मापावर आलाय की नाही बघा. ह्या ही जी रेषा ही बरोबर 35 मापावर आपलेली आलेली आहे. म्हणजे या 70 मापाचे हे दोन समान भाग तयार झाले आहेत, त्याला आपण काय म्हणतो, कोण दुभाजक म्हणतो. तसंच आपण आता या 110 पण काढूया बघा. हा हे बघा मी इथे थोडासा लांब घेते, इकडे एक चाप ओढायचा, इकडे एक चाप ओढायचा ओके. आता त्याच चापावर काय करायचं, थोडस अंतर जास्त घ्यायचं,
हे बघा या ठिकाणी इथे आपलं हे कंपास तो टोक ठेवायचं, इकडे एक चाप ओढायचा आणि थोडासा मोठा ओढायचा आणि त्याला जास्त घासायचं नाही. तुम्ही खूप घासता त्याला, झालं एकदाच करायचं. आणि पेन्सिल पण कशी पाहिजे, छान शार्प पाहिजे पेन्सिल. आणि मग काय करायचं, अगदी छान पैकी बरोबर हा मन बिंदू मध्ये असं करून घ्यायचा बरोबर, म्हणजे मग आपल्याला चुकत नाही. आणि हा, आणि हा बिंदू जोडून टाकायचा. बघा आणि ह्याला नाव देऊया आपण वाय. समजा काय नाव दिलं, वी काही काय द्यायचं ते द्या. मग या ठिकाणी बघा हा किती मापाचा असला पाहिजे, हा 55 मापाचा आला पाहिजे, हा पण किती आला पाहिजे, 55 मापाचा आला पाहिजे. जर तुमचा बरोबर हे 55 मापाच्या ठिकाणी जर तुमचा हा कोण दुभाजक आला असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. बघा आपलं बरोबर 55 माप, एक मिनिट हा थोडस, हा बरोबर 55 मापाच्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच काय की तुमचा हा काय झालेला आहे, हा कोण दुभाजक बरोबर आलेला आहे हे आपल्याला स्वतःलाच बघता येतं. आता हे झालं कोण दुभाजकाच्या बाबतीत. आता लंब दुभाजकाच्या बाबतीत आपण कसं काढतो लंब दुभाजक. लंब दुभाजक म्हणजे नेमकं काय बघा. हा आता या ठिकाणी समजा तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचार असं एक हे करतात, प्रश्न विचारतात की कोण पी क्यू आर, एक दोन मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोण पी क्यू आर 40 मापाचा काढा आणि त्याचा तो कोण दुभागा. झालं तसंच लंब दुभाजकाच्या पण बाबतीत बोलतात. कसा प्रश्न विचारू शकतात की 7 सेंटीमीटर लांबीचा एक, बघा मी गणित लिहिते, 7 सेंटीमीटर लांबीचा रेख पी क्यू काढा, व तो दुभागा. आता असं जेव्हा विचारतात तेव्हा मग आपल्याला काय करायचं, बरोबर छानपैकी पट्टीने बरोबर 7 सेंटीमीटर लांबीचा आपण रेषाखंड काढायचा. मी सांगितल्याप्रमाणे दोन रेषेच्या मध्ये काढायचा, त्याला नाव देऊया. आता नाव द्यायची गरज नाही, आधी सगळी आकृती झाल्यानंतर नाव दिलं तरी हरकत नाही. मग काय करायचं, लंब दुभाजक काढायचं म्हणजेच काय की पी क्यू काढा आणि तो दुभागा. तर त्याचा आपण काय काढतोय, लंब दुभाजक काढतोय. आता एक लक्षात ठेवायचं नेहमी की लंब दुभाजक म्हणजेच काय की जे, हे बघा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते की जी रेषा या, समजा हा आपला रेषाखंड आहे पी, काय सांगितलं पी क्यू नाव दिलेलं आहे पी क्यू बरोबर, की या रेषाखंडाचे ती दोन समान भाग करणारच आहे. त्याच बरोबर ती दुसरी जी रेषा आहे जी आपण ही लंब काढणार तर ती ह्याला लंब आहे. लंब म्हणजे काय की या ठिकाणी किती मापाचा कोण तयार होणार आहे, 90 मापाचा, म्हणजे ती लंब पण आहे आणि ती समान दोन भाग करणार आहे म्हणून तिला आपण लंब दुभाजक म्हणतो. लंबचा अर्थ काय, या ठिकाणी किती मापाचा कोण तयार व्हायला पाहिजे, 90 मापाचा, त्याला आपण लंब म्हणतो. आणि दुभाजक म्हणजे दोन समान भाग, म्हणजे या ठिकाणी जो बिंदू येईल तो या पी क्यू रेषाखंडाचे दोन समान भाग करेल, त्याच बरोबर त्या ठिकाणी जो कोण तयार होईल तो सुद्धा किती मापाचा असणार आहे, 90 मापाचा असणार आहे. हा मग आता आपण काढूया. मग आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहितीये, असं घेतल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपासामध्ये घ्यायचं. मग आता या ठिकाणी बघा हे घेतलं मी आणि या ठिकाणी आपला कोण ठेवायचा आणि या टोकावर ठेवायचं, इकडे एक चाप ओढायचा, इकडे एक चाप ओढायचा बरोबर. त्याच्यानंतर मग इथे ठेवायचं आणि याला छेदणारा दुसरा चाप ओढायचा. आता बघा मी मोठा काढून सुद्धा काय झालंय, मग परत इकडे यायचं
बघा हा आणि मग या ठिकाणी हा बिंदू आणि हा बिंदू बरोबर छानपैकी जोडायचे. आणि मग याला काय करायचं तर बाण दाखवायचा. हा कधी लक्षात ठेवायचं, इकडे नाही इकडे बाण नाही दाखवायचा, वर दाखवायचा. इथं लिहायचं पी क्यू. हा आता इथे जर तुम्ही कोण मोजला तर तुमचा बरोबर किती मापाचा आला पाहिजे, 90 मापाचा आला पाहिजे. आणि ही रेषाखंड हा जो आहे हा 3.5 सेंटीमीटर आला पाहिजे. हा 3.5 सेंटीमीटर आला पाहिजे कारण या टोटल याची किती लांबी आहे, 7 सेंटीमीटर. म्हणजे मग हा 3.5 आला पाहिजे, हा 3.5 आला पाहिजे, हा कोण सुद्धा किती आला पाहिजे आपला, 90 आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर बरोबर आल्या तर आपला लंब दुभाजक काय आहे, बरोबर आहे. आपल्याला शिक्षकाची पण गरज नाही, आपण आपलाच बघू शकतो. 3.5 इकडं बरोबर आलं का बघायचं, इकडं पण 3.5 आहे का बघायचं, इकडं 90 मापाचं कोण आहे का बघायचं, बरोबर आलंय का. आता आपण बघूया 90 मापाचा कोण येतो का ते, जर नसेल आला तर माझं चुकलं. बघा 90 मापाच्या कोणाच्या तिथे माझी बरोबर रेष आली आहे, बरोबर आली की नाही. हा आणि आता 3.5 पण मोजूया आपण, बरोबर आहे का ते, 3.5 ला बरोबर आलंय का ते. बघा बरोबर 3.5 आलेला आहे, म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे. मग मला आता शिक्षकाची गरज लागली का, नाही. तुम्हाला सुद्धा लागणार नाही, तुम्ही जेव्हा रचना काढताना तेव्हा तुम्हाला सुद्धा शिक्षकाची गरज लागणार नाही, तुम्ही तुमचं मोजू शकता 7 सेंटीमीटर. मग तुम्ही आता घरी आज प्रॅक्टिस करायची तर काय करायचं, स्वतःच्या मनाने 8 सेंटीमीटर घ्या, 9 सेंटीमीटर घ्या. आणि बरं, हा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ना नेहमी असे राऊंड फिगर घेण्याची सवय असते. मग मुद्दामून असं घ्यायचं 6.4 अशी अशी मुद्दामून एखादं गणित घ्यायचं आपण, मुद्दामून 7.8 आपल्याला असं दिलं ना, मग आपल्याला वाटतं अरे आपलं काहीतरी चुकेल वाटतं. असं काही नाही, आपल्याला असं नेहमी राऊंड फिगरची सवय असते. मुद्दामून आपण एखादं गणित असं घ्यायचं, स्वतःच्या मनानेच घ्यायचं, 7.8 काढायचं. आणि मग नाही का त्याला काय काढायचा, लंब दुभाजक काढायचा. बघायचं मग 7.8 चा अर्ध किती येणार, मग बघायचं 7.8 चा अर्ध जेवढं असेल तेवढं बरोबर आलंय का बघायचं. आणि मग आलं असेल तर प्रश्न नाही, 90 माप येतं का बघायचं बरोबर, तर तुमचं उत्तर बरोबर आहे. कळलं? आता हे लंब दुभाजकाच्या बाबतीत झालं. आता तुम्हाला नेमकं सांगितलं मी तुम्हाला लंब म्हणजे काय आहे हे सांगितलं बरोबर. आता त्याच्यानंतर ना काय असतं माहितीये का, तुम्हाला कधी कधी असं विचारतात की बघा हा वर्तुळावर हे सॉरी रेषाखंडाच्या एखादा रेषाखंड आपण आता एक गणित घेते हा मी तुम्हाला एक मिनिट हा हा आता एक रेषाखंड असा घ्या आणि त्याला असा बिंदू त्याच्यावर ना बघा हा मी गणित लिहिते आणि मग तुम्हाला कळेल. रेषेवरील बिंदूतून किंवा रेषाखंडावरील बिंदूतून लंब रेषा काढणे. ओके आता या ठिकाणी बघा तुम्हाला कसं आपण आता हे गणित कसं करू शकतो की काय करायचं नेमकं की आपल्याला कुठल्याही एखाद्या रेषेवर एखादा बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूवरनं लंब रेषा काढायची. आता रेषा म्हणल्यानंतर तुम्हाला माहितीये रेषाखंड हा आपला मर्यादित असतो, रेषा ही काय असते आपली अमर्याद असते. मग आपण नुसती रेषा काढूया, तिची काही लांबी मोजायची गरज नाही आपल्याला, बरोबर रेषा काढली. आता या रेषेवर कुठूनही तुम्हाला आता लंब काढायचा असेल तर आपण आपल्याला आधी या रेषेवर एखादा बिंदू घेणं गरजेचं आहे की ज्याच्यावरनं आपल्याला लंब काढायचा आहे. मग मी या रेषेवर समजा इथे एक बी हा बिंदू घेतला,
हाँ आता याला मला लंब काढायचं असेल तर मग मी काय करायचं, एकदम सोपं आहे बघा. हाँ इथे काय करायचं, या बिंदूपासून साधारणतः कुठेही घ्या तुम्ही, इकडे घ्या इकडे घ्या असं, इकडं किती घ्यायला काय, तुम्हाला लंबच फक्त काढायला सांगितलेलं आहे, तुम्हाला जेवढं वाटतं त्या रेषेच्या त्या ठिकाणी. आता हे जे अंतर आहे एवढ्या अंतराच्या मात्र काय माहितीये का, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. हे जे अंतर आहे याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि कंपासचं टोक याच्यावर ठेवायचं, इकडं एक आणि इकडे एक चाप ओढायचा आणि परत तेच अंतर कायम ठेवायचं, इकडे एक चाप ओढायचा इकडे एक चाप ओढायचा आणि बरोबर ही रेषा काय करायची आपण जोडायची. आता या ठिकाणी बघा, आपल्या पी बिंदूतनं बरोबर ती गेली पाहिजे. हे बघा या ठिकाणी थोडस माझा बिंदू थोडासा इकडे गेला, कारण काढताना आपल्याला थोडं अॅक्युरसी पाहिजे. तर या ठिकाणी बरोबर म्हणजे आता या ठिकाणी किती मापाचा कोन तयार झाला, 90 मापाचा कोन तयार झाला. म्हणजे तो 90 मापाचा कोन तयार झाला म्हणजेच काय, त्या ठिकाणी ती रेषा त्याला लंबवाली झालं, काहीच फरक नाही. आपण ही जी आत्ताची रचना काढली ना ही इकडची तशीच ही आहे, पण ही फक्त रेषेवर आहे आणि हा रेषाखंडावर आहे. आता रेषेवर म्हणण्यानंतर तुम्हाला हे काय मधोमध आलं पाहिजे असं काही नाहीये, हे कुठे येऊ शकतं रेषेवर. आता त्याच्यानंतर हा रेषेवरील, आता रेषेबाहेरील बिंदूतून सुद्धा आपल्याला लंब काढता येतो. हा रेषेवरील बिंदूतून झाला, आता रेषेबाहेरील बिंदूतून या दोघांमध्ये काय फरक आहे. आता या ठिकाणी बघा, मी समजा हा बिंदू बघा, मी इथे एक मी रेषा काढते, ही रेषा काढली आणि मग मी हा कुठेही या रेषेच्या बाहेर कुठेही एखादा बिंदू घेऊया. मी या ठिकाणी या रेषेच्या बाहेर इथे एक बिंदू घेतला, कोणता घेतला, समजा मी क्यू नावाचा बिंदू घेतला. हाँ आणि या बिंदूतून मला काय काढायचंय, या रेषेला काय काढायचंय, लंब काढायचंय. मग आता मी काय करणार माहितीये का, काय करायचं आपण, या क्यू बिंदूपासून ना एक कंस काढायचा. कंस कसा काढायचा माहितीये का, आपल्या या रेषेवर बघा, हा आपली ही रेषा जी आहे या ठिकाणी, आता मी दाखवते तुम्हाला एक मिनिट बघा, ही आपली रेषा ना या रेषेला छेदणारा असा एक कंस काढायचा. बघा इकडे एक छेदतो आणि इकडे एक छेदतो असा काढले, हे दोन झालं. आता याच्यामध्ये काय करायचं, परत याच्या अर्ध्या, आता या ठिकाणी काय करायचं, ह्याच्यात अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि खाली चाप ओढायचा, वर नाही खाली फक्त, इकडे ये आणि हा कंस इथं ठेवला आणि इकडे ये. आता या ठिकाणी बघू आपण, मी थोडस हे करते, हा आपण थोडा वाढवते बघा, या ठिकाणी हा हे दोन चाप ज्या ठिकाणी एकत्र येतात तो बिंदू आणि हा आपला क्यू बिंदू जोडायचा झाला. हा रेषे बाहेरील बिंदूतून, एक मिनिट हा मी परत एकदा तुम्हाला दाखवते. रेषे बाहेरील बिंदूतून लंब काढणे. बघा हा काय केलं लक्षात घ्या, हा मी तुम्हाला सांगते, आपण नेहमीसारखी ही रेषा काढली बरोबर, रेषेबाहेरील कुठं, आता आपण मगाशी रेषेवर बिंदू घेतला होता हा पी बिंदू, तसा नाही घ्यायचा. मग इथं रेषेच्या बाहेर कुठेही एक बिंदू घ्या क्यू, मग या क्यू बिंदू पासून काय करायचं, या रेषेवर असे दोन चाप काढायचे, कुठे काढा तुम्ही मग तुम्हाला जसं वाटेल तसं. मग या त्याच्यानंतर काय करायचं, आपण हे जे चाप काढलेत ह्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. हां आता अर्ध्यापेक्षा जास्त असतं म्हणजे इथून, हा इथून अर्ध्यापेक्षा जास्त मी इतकं घेतलंय समजा उदाहरणार्थ, इतकं अंतर घेतलं कंपास मध्ये आणि मी काय केलं, कंपास याच्यावर ठेवला, या जिथं आपण चाप काढलेले आहेत त्याच्यावर कंपास ठेवायचा आणि इकडे एक काय करायचा, चाप ओढून घ्यायचा असा. तसाच दुसरा चाप
तेच अंतर काढून ठेवायचं, अंतर बदलायचं नाही, पण टोक कशावर ठेवायचं, इथं ठेवायचं, आणि त्याला छेदणार आपण दुसरा चाप ओढला, मग ते दोन्ही चाप ज्या ठिकाणी एकत्र येतात तो बिंदू, आणि हा आपला जो बिंदू आहे तो बिंदू, हे दोन्ही बिंदू जर आपण जोडले तर त्या ठिकाणी जो लंब येतो तो म्हणजेच काय, रेषेबाहेरील बिंदूतून काढलेला लंब. खूप सोपं आहे. तुम्हाला परीक्षेला कधी कधी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो 2 मार्काला की एखाद्या रेषेला त्याच्या बाहेरील बिंदूतून लंब काढा. हा झाला रेषेवरील बिंदूतून लंब, हा झाला रेषे बाहेरील बिंदूतून लंब. कळलं? ही रचना तुम्हाला 2 मार्काला विचारली जाऊ शकते. कारण काय माहितीये का, कि तुम्हाला 9वीला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 9वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. कारण हे 9वीच्या सिलेबस मध्ये पण आहे. तुम्हाला तुम्ही म्हणाल कसं आम्हाला तर नाही शिकवलं, पण हे काय की तुम्ही जेव्हा आंतरवर्तुळ काढता, परिवर्तुळ काढता की नाही, तुम्ही परिवर्तुळ काढता तेव्हा काय काढता, लंब दुभाजकच काढता की नाही तुम्ही, मग त्याच पद्धतीने काढायचं आहे. फक्त ह्याला थोडस असं वेगळं नाव दिलंय की रेषेवरील बिंदूतून, रेषे बाहेरील बिंदूतून, पण एकच आहे लंब दुभाजक. हा काढला काय, हे बघा, हा लंब दुभाजक काढला काय, हा रेषाखंड दुभागला काय, हा रेषे बाहेरील बिंदूतून काढला काय, हे रेषेवरील बिंदूतून काढला काय, रेषे बाहेरील बिंदूतून काढला काय, या रचना सगळ्या सारख्याच आहेत. थोडा थोडासा फरक आहे फक्त, फक्त अर्थामध्ये फरक आहे की रेषेवरील, रेषेबाहेरील या 2 गोष्टींमध्ये फरक आहे, आणि त्यानुसार आपल्याला रचना करायची असते. कळलं? रेषेबाहेरील बिंदूतून काय केलं आपण, या रेषेच्या बाहेर आपण कुठेतरी एक बिंदू घेतला, त्या बिंदूपासून आपण त्या या रेषेवर 2 चाप काढले. नंतर मग काय केलं, या 2 चापाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि या ठिकाणी एकदा कंपास ठेवला आणि इकडे एक चाप ओढला. तेच अंतर कायम ठेवलं, इकडे एक कंपासचं टोक ठेवलं आणि याला छेदणारा हा दुसरा चाप ओढला. हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी एकत्र येतात तो बिंदू आणि आपला रेषेबाहेरील बिंदू क्यू, हे दोन्ही आपण जोडले तर हा काय झाला, रेषे बाहेरील बिंदूतून लंब. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे हा किती माप असणार आहे, 90. लिहायची गरज नाही, मी तुम्हाला सांगितलं अशी खूण केली म्हणजे काय झालं, असा जरी कोण असा मुद्दा म्हणून असा कोण काढतात बघा. आता तुम्हाला वाटेल हा किती मापाचा कोण आहे, हा 90 मापाचा कोण आहे, मी नुसता असा जरी खूण केली झालं, हा 90 मापाचा आला. बघा तुम्ही वाकडा जरी मोजला हे 90 माप येईल तुमचं. बघा असा काढतात, आपल्याला 90 माप म्हणजे अगदी असंच माहित. आता असा काढला, हा सुद्धा काय आहे, 90 मापाचा आहे. बघा असा असा काढते, हे सुद्धा काय आहे, 90 माप. म्हणजे 90 माप म्हणजे अगदी असाच कोण, असा अगदी आपल्याला टिपिकल असं आहे की आपल्याला माहितीये हे काटकोण, मग हा असे, हा नाहीये का, आहे, हा नाहीये, हा पण आहे, हा पण आहे. म्हणजे आपल्याला सवर फक्त 90 मापाची अशीच असते, असाच काढला पाहिजे, म्हणजे हा 90 मापाचा कोण झाला, असा असू शकतो, असा असू शकतो, असा असू शकतो, हा कसाही असू शकतो तो. तुम्ही काढता कसा याच्या, आपल्याला अगदी अशीच आकृती आली म्हणजे आपण बरोबर सांगतो हा हाच काटकोण आहे बरं का मॅडम, अरे का हा नाही असू शकत, हा नाहीये, हा नाहीये, आपण कोणच आहे, काटकोणच आहे, याचं माप तुम्ही मोजून बघा. बघा या ठिकाणी इथं कोण मापकाचं टोक ठेवा, बरोबर तर 90 माप येणार तुमचं. आपल्याला काटकोण म्हणजे एकच पद्धत माहिती अशी, असं नाहीये, अशा कशा पद्धतीने आपण कोण काढू शकतो. आता तुम्हाला माहितीये आपण जेव्हा या ठिकाणी बघा, हा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, ज्या बेसिक गोष्टी आहेत की नाही बघा. हा आता आपल्याला माहितीये हे वर्तुळ आहे समजा, हा तर या वर्तुळाचं माहितीये का, ह्या पूर्ण ह्याचं माप किती असतं माहितीये, 360 असतं. तुमचं बघा हा जो हे आहे ना, हे कोण मापक, हे बघा बरोबर काय माहितीये का, अर्ध वर्तुळ आहे. म्हणजे याचं पूर्ण माप किती आहे कोण मापकाचं माहितीये का, 180. आणि असंच एक कोण मापक आणि अजून एक कोण मापक ह्याला जर लावलं 2, तर ते पूर्ण तुमचं काय तयार होतं,
पूर्ण वर्तुळ तयार होतं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला माहितीये का कि तुम्हाला म्हणजे पुढे तुम्हाला भूगोलामध्ये सुद्धा तुम्ही वृत्तालेख काढता की नाही, तर त्या वृत्तालेखामध्ये सुद्धा तुम्हाला नाही का कोण काढावे लागतात, माप काढावे लागतात, तर ते सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा किती सोपं आहे बघा, तुम्हाला तुम्ही जेव्हा वृत्तालेख काढता ना तेव्हा आपल्याला बघा, मी तुम्हाला रचना दाखवते. बघा आपण एखादं एक वर्तुळ काढूया, तुम्हाला समजा वृत्तालेखामध्ये तुम्हाला माहिती ह्या पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे, 360 आहे. आणि तुम्हाला जर समजा याच्यामध्ये तुम्हाला कोण दिलेला असतो, 70 मापाचा कोण काढायचा आहे, तर तुम्ही कसं करायचं बघा. हा या ठिकाणी काय करायचं, या हा बरोबर काय आहे, याचा केंद्र बिंदू आहे, त्याला आपण ओ नाव देऊया. बरोबर, आता या ठिकाणी कुठूनही तुम्ही काय करायचं, कोण मापायला सुरुवात करायची, तर या ठिकाणी बघा तुम्हाला कसं दिलेलं असतं, तुम्ही बघितलंय का, एक मिनिट तुम्हाला दाखवते. हा बघा, हा हे असं वर्तुळ असतं बरोबर, या वर्तुळामध्ये तुम्हाला असं दाखवलेलं असतं की एवढा भाग हा इतका माप आहे. समजा हे किती माप असेल, हे समजा 70 माप आहे, एवढा भाग काय आहे अशी आकृती दाखवलेली असते, इतका भाग असा आहे. त्याच्यानंतर हा भाग थोडासा, इथे पाणी आहे, इथं खडक आहे, इथं डोंगर आहे, हा वेगळा भाग दाखवलेला असतो. त्याच्यानंतर हा दाखवलेला असतो तो हा काहीतरी डॉटेड लाईन किंवा ह्या अशा वेगळ्या लाईननी दाखवलेला असतो. हे सगळे कोण आपल्याला एकाच ह्याच्यात ह्याच्यामध्ये दाखवायचे असतील समजा या वर्तुळामध्ये, तर ते आपल्याला कसे दाखवता येतील. मग यासाठी आपल्याला इथं ह्याचा किती अंश आहे, हे किती कोण आहे, हे माप ह्या केंद्रीय कोणाचं म्हणजे इथल्या ज्या कोण आहे ना, तर त्याचं माप माहीत असणं आवश्यक असतं. आणि ते आपल्याला दिलेलं असतं त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही वृत्तालेख काढता तेव्हा. आणि मग त्या मापानुसार आपल्याला काय असतं, काढायचं असतं. हा भाग आपण घेणार आहोत, पण आता तुम्हाला फक्त त्याची कल्पना देते मी, नंतर ह्याचं गणित मी व्यवस्थित सविस्तर घेणार आहे तुम्हाला. पण फक्त आता तुम्हाला जस्ट एक कसं काढायचं तेवढं दाखवणार आहे. तर त्यासाठी समजा एखादं 70 मापाचं कोण असेल, 70 अंश तुम्हाला काढायचं, तर मग काय करायचं, या ठिकाणी इथे कुठेही एक आपण काढताना काय करायचं, त्या ठिकाणी इथून सुरुवात करूया बरोबर. मग बरोबर इथे एक रेष ओढून रेषाकडून बरोबर अशी एक त्रिज्या काढून घ्यायची. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला 70 माप काढायचंय बरोबर. आपल्या कोण मापक सारखं घ्यायचं, कोण मापक कसं आपण बरोबर घेतो, ओ बिंदूवर बरोबर आपला जो ज्या ठिकाणी केंद्र बिंदू आहे त्या ठिकाणी घ्यायचं. आणि मग बरोबर ज्या ठिकाणी 70 आहे तिथं खूण करायची. इथं झालं म्हणजे हे इतकं, म्हणजे हा इथला जो कोण आहे तो किती आला, हा 70 अंश. मग एवढा भाग ही पाकळी आहे, ही वर्तुळ पाकळी आहे की नाही, मग हिचा असं अशी खूण करायची. हा वृत्तालेख आहे. नंतर तुम्हाला पुढे परत तुम्हाला अजून काय काढायचं असेल, अजून हा थोडासा भाग इकडे काढायचा असेल, तर त्याचं तुला तुम्हाला त्या कोणाचं माप माहित पाहिजे. समजा 20 आहे नंतरच्या कोणाचं माप, मग आता आपण काय करायचं, हे 70 आहे बरोबर, 70 पुढे 20 आहे, म्हणजे ते किती झालं, 70 आणि 20 90 झालं. म्हणजे आपण जर समजा ओवर टोक ठेवलं, आता आपण बघायचं किती आहे, 90 आहे, म्हणजे मग 90 ठिकाणी आपण काय करायचं, बरोबर खूण करून टाकायची. किंवा काय करायचं, 70 पासून 20 अंश घ्यायचं, कसंही चालेल. आता या ठिकाणी इथं 90 ची खूण आहे म्हणून मी इथं केलं बरोबर, या ठिकाणी हे असं जोडायचं. हे 20 अंश झालं बघा. असं तुम्हाला पुढे मग परत अजून समजा तुम्हाला 40 अंश काढायचं असेल, ते ह्याचा 70 आधी 90 अधिक 40 म्हणजे 130, म्हणजे इकडे 130 असं तुम्ही काढू शकता. हे तुम्हाला बघा भूगोलामध्ये असतं, हे वृत्तालेख काढा या पद्धतीने तुम्ही काढू शकता. म्हणजे काय की तुम्हाला जर कोण, मी तुम्हाला हे का सांगते की तुम्हाला कोण कसाही वेडा वाकडा काढता आला पाहिजे. म्हणजे बघा मी तुम्हाला आता सांगितलं हा 70 आहे बरोबर आहे, आणि
याच्यानंतर दोघांमध्ये 20 अंतर आहे, याच्यापासून ते 20 येणार आहे, पण मी इथं ठेवलं तर याच्यापासून ते 90 येणार आहे. मग तुम्ही कसं येईल तुम्हाला, मग तुम्ही काय करायचं, तुम्ही बघायचं की आपल्याला कोणतं सोपं जाईल. आपल्याला 90 काढणं खूप चांगलं सोपं जातं फटकीने. मग आपण परत इथं बिंदू ठेवायचा आणि बरोबर 90, मग म्हणजे काय बरोबर आपली वर्तुळ पाकळी, चतकोर पोळी असते की नाही आपली, पोळीचा आकार अर्धी पोळी असेल म्हणजे 180 असतं, म्हणजे हा आपला कोण मापक म्हणजे अर्धी पोळी आहे, 90 माप म्हणजे चतकोर पोळी आहे, हा, आणि 3 चतकोर म्हणजे 75 माप असतं त्याचं, म्हणजे 270 असतं ते, 270 डिग्री म्हणजेच काय आपलं 3 चतकोर, 3 चतकोर की नाही. हा, तर त्या पद्धतीने खूप सोपं आहे. म्हणजे आपण आपल्या जीवनामधल्या गोष्टींशी नाही का ह्याची सांगड घातली ना की मग आपल्याला गणित खूप छान सोपं जातं. आता हे झालं कशाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की कोणाच्या बाबतीत. आता त्याच्यानंतर आपण ना अजून जे अजून आपल्याला तासिका मिळाली तर आपण काय करूया माहिती का, छान आता तुम्हाला मी आंतरवर्तुळ कसं काढायचं, त्रिकोणाची रचना कशी करायची, तर आपण ते पण घेणार आहोत. माझी नंतर तासिका असेल ना तर मग त्या तासिकामध्ये आपण काय करूया, विचारूया, अजून घेऊया. तुम्हाला आता कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. मी आधी काय करते, आपण हे करूया, थांबूया रेकॉर्डिंग आणि मग नंतर नाही का तुम्हाला शंका ज्या असतील तर ते आपण विचारू शकता तुम्ही. हा, अरे मात चष्मा मिळत नाही बघा रे. आहे आहे किशात आहे. Thank you.